मलकापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आमदार विनय कोरे यांचे प्रतिपादन. मलकापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. एक आदर्शवत बाजारपेठ म्हणून मलकापूर शहराची ओळख आहे. या शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी एक आदर्शवत शहर निर्माण करण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार विनय कोरे यांनी मलकापूर येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले. मलकापूर येथील कन्या विद्या मंदिर मलकापूरच्या आमदार फंडातून नूतनीकरण करण्यात आलेल्या शाळेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गोकुळदूत संघाचे संचालक कर्णसिंह गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आरोग्य समिती सभापती व माजी जिल्हा बँक संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना आमदार विनय कोरे म्हणाले की शैक्षणिकदृष्ट्या मलकापूर शहराची एक नवी ओळख निर्माण व्हावी, इतरांना आदर्शवत शैक्षणिक संकुल निर्माण व्हावे या माध्यमातून आवश्यक तेवढा निधी या ठिकाणी देण्यास कटिबद्ध आहे. मलकापूर वासियांच्या जिव्हाळ्याचा आणि अतिशय महत्त्वपूर्ण असलेला पालेश्वर पाणी योजना हा प्रश्न देखील लवकरच सुटत आहे. स्वच्छ मुबलक पाणी मिळणार आहे. याबरोबरच मलकापूर शहरातील शाळी आणि कडवी नदीकाठी असलेल्या नागरिकांना पुराच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यासाठी या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी देखील आपण विशेष लक्ष देऊन तोही प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती यावेळी दिली. शहराचा एक आदर्शवत विकास आणि इतरांना देखील एक प्रेरणादायी ठरेल अशा अद्यावत विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्यास आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कन्या शाळेच्या आवश्यक असणाऱ्या बाबी व मलकापूरच्या एकूण शैक्षणिक दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या बाबींचा आढावा घेतला. पालक महिला प्रतिनिधी म्हणून सुलभा तांद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान प्रारंभी आमदार विनय कोरे, कर्णसिंह गायकवाड यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कन्या शाळेचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर, शिवसेना तालुका प्रमुख विजयसिंह देसाई, मलकापूर अर्बनचे चेअरमन अजय लोद, रमेश पडवळ, माजी उपनगराध्यक्ष विश्वास लोखंडे, सुरेश भोगटे, माजी नगरसेवक विकास देशमाने, सोनिया शेंडे, मुख्याधिकारी विद्या कदम, आबा देशपांडे, सुरेश पोद्दार, मलकापूर अर्बनचे संचालक बाळासाहेब गद्रे, प्रसाद वळिवडेकर, राजेंद्र कोठावळे, संजय भोपळे, भीमराव सनगर, गुलाब बटारी, रवींद्र पाथरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजय गुरव, सुशांत तांदळे, महेश कोठावळे आदींच्यासह नागरिक, त्याचबरोबर कन्या शाळेचे विद्यार्थी, शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. अध्यापक संजय मावळे यांनी सूत्रसंचालन केले तर मुख्याध्यापक श्री जरग यांनी आभार मानले. कोल्हापुरी कारभारसाठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.